Good evening to all my dear students. In today's lecture, we will see the next concept of our chapter quadratic equation, how the quadratic equations are to be solved. Solving the quadratic equations. There are the three methods through which we solve the quadratic equations. First one is the factorization method. Another is the completing square method and last one is the formula method. विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी वर्ग समीकरणे सोडवायची आहेत. वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी तीन पद्धतींच्या सहाय्याने वर्ग समीकरण सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे अवयव पद्धत या ठिकाणी म्हणणार आहे. या पद्धतीवर आधारित उदाहरण आपल्याला 2.2 या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिजे आहेत. त्यानंतर आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडच्या सहाय्याने वर्ग समीकरण सोडवणार आहोत की ज्याला आपण पूर्ण वर्ग पद्धत म्हणणार आहे याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट असेल 2.3 आणि शेवटी फॉर्म्युला मेथड या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे सूत्र पद्धत की ज्याच्या सहाय्याने आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचे आहे या पद्धतीवर आधारित आहे प्रॅक्टिस सेट 2.4. आता या पद्धतीने हे सगळी उदाहरणं सोडवत असताना आपण 1 by 1 या ठिकाणी उदाहरण सोडवूया. सुरुवातीला जे आपण मेथड बघणार आहे ती आहे फॅक्टोरायझेशन मेथड. त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट या ठिकाणी 2.2 सुरू करतोय. पण हे प्रॅक्टिस सेट 2.2 सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला काही चिन्हांचे नियम या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याला आपण रूल्स ऑफ साइन या ठिकाणी म्हणूया. समजा फर्स्ट जो पार्ट आहे तो मायनस असेल आणि सेकंड पार्ट जर मायनस असेल आणि त्या दोघांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर मायनस इंटू मायनस प्लस होतो, प्लस इंटू प्लस प्लस होतो, प्लस इंटू मायनस मायनस होतो आणि मायनस इंटू प्लस मायनस होतो. या रूल्स आपल्याला या ठिकाणी फॅक्टोरायझेशन मेथड मध्ये यूज करायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण बघूया सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टोरायझेशन मेथड. याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा की एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची आपल्याला प्रिकॉशन कोणती घ्यायची आहे तर दिलेलं जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. 2.1 प्रॅक्टिस सेट मध्ये हे आपण शिकलेलो आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं. सुरुवातीला स्क्वेअर व्हेरिएबल टर्म असावी, देन मिडल टर्म असावी आणि लास्ट कॉन्स्टंट टर्म असावी आणि उजव्या बाजूला काय असावा, 0 असावा. तर या स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे जे काही इक्वेशन आहे हे मांडून दिलेलं आहे. आता इथं दोन घटनांचा या ठिकाणी पहिल्यांदा विचार करा. सुरुवातीला हा जो काही स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा जो भाग आहे, स्क्वेअर व्हेरिएबल टर्म जी आहे आपली एक्स स्क्वेअरची, याचे या ठिकाणी दोन भाग आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. ज्या वेळेस त्यांचा कोइफिशियंट जो आहे तो कोइफिशियंट स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा 1 असताना आणि स्क्वेअर व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा 1 पेक्षा या ठिकाणी कसा पाहिजे, मोठा पाहिजे, म्हणजे कोइफिशियंट इज टू बी ग्रेटर दॅन 1. लक्षात येते, म्हणजे स्क्वेअर व्हेरिएबलचा टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट आपण तिसऱ्या पदाचा म्हणजे 54 या ठिकाणी विचार करणार आहोत. पण जर तिथला कोइफिशियंट 1 पेक्षा मोठा असेल तर मग मात्र आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत. ते आपण एक्झाम्पल मध्येच बघूया. सुरुवातीला आता हे एक्झाम्पल बघा. याचा जो कोइफिशियंट आहे स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा 1 आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण या ठिकाणी तिसऱ्या पदाचा विचार करणार आहोत कॉन्स्टंट टर्मचा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर हे तिसरे जे पद आहे ते चिन्हासहित मी घेतलं 54, म्हणजे 54 प्लस 54 हा गुणाकार आला पाहिजे. आणि ही जी मिडल टर्म जी आहे ती मिडल टर्म ही एकतर बेरजेनं आली पाहिजे किंवा वजाबाकीनं आली पाहिजे. मग आता या ठिकाणी असे कुठले दोन अवयव आहेत, अशा कुठल्या दोन संख्या तुमच्याकडे आहेत की ज्यांचा गुणाकार केला असता अधिक 54 येतो आणि बेरीज वजाबाकी केली असता -15 येते. तर माझ्याकडे 9 आणि 6 हे नंबर असे असतील की या ठिकाणी या कंडिशन सॅटिस्फाय करतील. बघूया आपण. त्याच्यासाठी काही आयडिया लक्षात ठेवा.
इथं जे चिन्ह आहे मिडल टर्मला मायनस जे चिन्ह आहे ते इथं मोठ्या संख्येला लिहा. म्हणजे मी सुरुवातीला नेहमी मोठी संख्या लिहिणार आहे लक्षात घ्या आणि नंतर मी लहान संख्या लिहिणार आहे. तर इथलं जे मधलं चिन्ह आहे ते इथं मोठ्या संख्येला दिलं मायनस दिलं आणि याचं जे चिन्ह आहे ते या रूल वरून आपण बॅलन्स करणार आहे. तर मायनस ऑफ काय केल्यानंतर हे प्लस उत्तर येतंय. तर इथं बघा तुम्ही मायनस इंटू मायनस केल्यानंतरच प्लस येतंय म्हणून मी मायनस ऑफ इथं काय देणार आहे मायनस देणार आहे. आणि आता जर आपण निरीक्षण केलं बघा तर मायनस ऑफ मायनस प्लस आलेला आहे 9 + 54 होईल आणि हे जर भाग बाजूला घेतले मायनस 9 आणि मायनस 6 तर यांची ऍडिशन होणार आहे आणि ती किती येणार आहे मायनस 15. म्हणजे ऍट ए टाइम या दोन फॅक्टर्सनी काय झालं पाहिजे तर थर्ड टर्म पण प्रॉडक्टची बॅलन्स झाली पाहिजे आणि मिडल टर्म सुद्धा या ठिकाणी काय झाली पाहिजे बॅलन्स झाली पाहिजे. तर आता या फॅक्टर्सचा उपयोग करून आपण या ठिकाणी हे जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते या ठिकाणी त्याच्या फॅक्टोराइज मध्ये मांडणार आहे. ते कसं या ठिकाणी मांडायचं बघा. फर्स्ट टर्म सुरुवातीला ऍज इट इज लिहा त्यानंतर मायनस 15x बद्दल हे दोन फॅक्टर्स येणार आहेत तर ते कसे येतील. मायनस येणार आहे 9 त्याच्यासोबत एक्स घ्या. नंतर मायनस 6 येणार आहे त्याच्यासोबत तुम्ही एक्स घ्या आणि प्लस 54 तिसरा जो आहे तो ऍज इट इज ठेवा इज इक्वल टू 0. म्हणजे सुरुवातीला ज्या तीन टर्म होत्या त्याच्या आता किती टर्म तयार झाल्या 4 टर्म तयार झाल्या. कारण हा मायनस 9 मायनस 6 हाच काय दाखवणार आहे आपला मायनस 15x. म्हणजे मायनस 15x इज स्प्लिट्स इंटू द टू पार्ट्स दॅट इज द मायनस 9x अँड मायनस 6x. ओके डू अंडरस्टँड दॅट दिस. तर आता मग पुढची स्टेप आपण काय करायची आहे नेक्स्ट स्टेप. तर पहिल्या दोघांमधून आणि नंतरच्या दोघांमधून आपण काही घटक कॉमन घेणार आहोत. आता या दोन्ही टर्म मध्ये एक्स आहे तर मी या ठिकाणी एक्स कॉमन घेतो. आता इथं नंबर जो आहे तो 9 आहे पण याला कोणताही नंबर इथं नाहीये 1 आहे सो इथं नंबर आपण कॉमन घेणार नाही. तर रिमेनिंग पार्ट इन द ब्रॅकेट काय राहणार आहे बघा. एक्स स्क्वेअर मधला एक एक्स जर आउटसाइड द ब्रॅकेट आला असेल ब्रॅकेटच्या बाहेर आला असेल तर आतमध्ये एक एक्स उरणार आहे. त्यानंतर मायनसला मायनस आपण लिहिणार आहोत. हा 9x चा जो एक्स आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर आपण घेतला तर रिमेनिंग पार्ट काय असणार आहे 9 असणार आहे. आता एक लक्षात घ्या की तुम्ही हा जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट इथं येणार आहे यायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी काय आपल्याला कंडिशन करता येईल बघा. तर आयडिया वापरा जे मायनस आहे ते मायनसला मायनस इथं घ्या. इथं जर तुम्ही बघितला हा आपला एक्स जो आहे तो हा आपला एक्स सिंगल आहे एकटा आहे एक्स आणि इथं मात्र एक्स किती आहे 6x आहे. आता इथला एक्स सिंगल कधी होईल इथला एक्स एकटा कधी राहील तर त्याच्या जवळचा जो 6 आहे तो 6 आपल्याला काय करायचा आहे बाहेर घ्यायचा आहे तरच तो एक्स सिंगल होऊ शकतो. मग मी काय करेन तर याच्यामध्ये चिन्ह सुद्धा मायनसला मायनस आहे असं घ्यायचं. प्रत्येक उदाहरणात असंच करायचं जे असेल ते चिन्ह इथं घ्यायचं 6 कॉमन घ्यायचा. आता हा मात्र एक्स तुमचा काय झाला सिंगल झाला. आता जेव्हा एखाद्या वेळेस मायनस बाहेर आहे तेव्हा इथं चिन्ह बघा हा मायनस आहे आणि हा इथला प्लस आहे तर काय रूल आहे आपला इथं बघा. मायनस ऑफ प्लस असेल तर काय लिहितो आपण मायनस लिहितो. त्याच्यामुळे इथलं अंडर द ब्रॅकेट साइन काय असणार आहे मायनस असणार आहे येतोय तुमच्या लक्षात. आणि मग जेव्हा 54 मधनं आपण 6 बाहेर घेतो तेव्हा ते वजाबाकी करून घ्यायचं नाही लक्षात घ्या. जेव्हा आपण एखादा घटक कॉमन घेत असतो तेव्हा आपण या 6 ने या 54 ला काय करायचं आहे डिवाइड करायचा आहे की तो भाग आपण घेतोय बघा साईन नव्हे या ठिकाणी 54 अशा पद्धतीने आपण वापरतोय. म्हणजे परत जर या 6 न अंडर द ब्रॅकेट आपण जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे दोन पार्ट मिळायला पाहिजेत. बघा बरं मिळतात का. मायनस ऑफ प्लस मायनस होणार 6x आला मायनस ऑफ मायनस प्लस होणार साईन 9 किती येणार आहे 54 येणार आहे. असं बॅलन्स व्हायला पाहिजे लक्षात घ्या. दॅट इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. आता हे जे दोन ब्रॅकेट आहेत हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते कसे आले रे कॉमन आलेले आहे. मी याला अंडरलाईन करतो तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये सुद्धा अंडरलाईन करायचे आहे काय हरकत नाही. देअरफोर हा जो ब्रॅकेट दोन वेळा आलेला आहे तो आता तुम्ही काय करा एकदा घ्या. हा जो ब्रॅकेट दोन वेळा आलेला आहे तो एकदा घ्या आणि राहिलेला भाग जो आहे तो अनदर ब्रॅकेट घ्या. फॅक्टर हे असेच असतात फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट यालाच काय म्हणायचंय त्याचे फॅक्टर्स म्हणायचं आहे. तर एक्स मायनस 9 दोन वेळा आलाय तो मी एकदा लिहिला आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे एक्स मायनस आणि 6चा तर तो अनदर ब्रॅकेट मध्ये मी लिहितो. फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट करतो आणि दॅट इज इक्वल टू काय करतो 0 करतो. जेव्हा ऍक्च्युली आपण या दोन ब्रॅकेटचा गुणाकार करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे लक्षात घ्या. पण आपण ते गुणाकार करणार नाहीये आपल्याला फॅक्टर्स शोधून काढायचे आहेत.
आणि नेहमी लक्षात घ्या जेव्हा दोन ब्रॅकेटचा या ठिकाणी प्रोडक्ट झिरो असतो, जेव्हा दोन घटकांचा प्रोडक्ट हा झिरो असतो तेव्हा काय होत असतं, एक तर पहिला शून्य असेल किंवा दुसरा शून्य असेल किंवा दोघं शून्य असतील, तर त्याचं उत्तर किती येणार आहे, शून्य येणार आहे. या नियमाच्या आधारे आपण काय म्हणू शकतो, देअरफोर एक्स मायनस नाईन दॅट इज इक्वल टू झिरो असेल हा, किंवा काय होणार आहे, फर्स्ट ब्रॅकेट झाल्यानंतर सेकंड ब्रॅकेट दॅट इज इक्वल टू झिरो होणार आहे. मी इथला ब्रॅकेट जो आहे तो काढून टाकलेला आहे. आता मायनस नाईन जो आहे तो मी काय करतोय, आरएचएसला घेतोय. तर नेहमी आपल्याला माहित आहे फार साध्या क्रिया आहेत की जेव्हा मायनसचा भाग जर आरएचएसला आपण घेत असेल तर त्याचं साईन काय होतं, चेंज होतं. देअरफोर एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज एक्स इज इक्वल टू आपल्याला नाईन मिळणार आहे आणि इथं एक्स इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे, सिक्स मिळणार आहे. म्हणजे लास्टली याचा जो सोल्युशन सेट आहे, उकल संच जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कसा लिहायचा आहे, जे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आपण काय सांगितलं, क्वाड्रा म्हणजे किती रे, दोन सांगितलं. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह कराल त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल असेल, मग ते एक्स असू द्या, वाय असू द्या, एम असू द्या, एन असू द्या, तर त्याची जी उत्तर आहे ती किती यायला पाहिजेत, दोन उत्तर यायला पाहिजेत. कारण त्याचा मॅक्झिमम जो इंडेक्स असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तर तो किती असतो, दोन असतो. म्हणजे त्याचे उत्तर किती येणार आहेत, दोन येणार आहेत. समजा एखादं इक्वेशन तुम्ही असं जर कुठं पाहिलं असेल की ज्याचा घातांक समजा चार असेल तर त्याचे 100% उत्तर किती येणार आहेत, एक्स ची 4 येणार आहे. कारण ते काय होणार आहे, टेट्रा होणार आहे. लक्षात घ्या, इथं क्वाड्रा म्हणजे दोन होणार आहे. घातांक जर दोन असेल, मॅक्झिमम इंडेक्स जर 2 असेल तर आपल्याला दोन उत्तर मिळणार आहेत. आणि बघा बरं मिळाले का तुमच्या समोर दोन उत्तर, एक्स इक्वल टू नाईन इज द फर्स्ट रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि एक्स इक्वल टू सिक्स इज द अनदर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो आपण या ठिकाणी ते सोल्युशन सेट मध्ये जरा बहिरूपी कंसामध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण कसं लिहू शकतो, तर नाईन कॉमा या ठिकाणी आपण सिक्स अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन सेट आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये आदला बदल केली तरी सुद्धा चालते. एखाद्याचं उत्तर सिक्स आणि नाईन येऊ शकतो, किंवा इथं एखादा विद्यार्थी सहा अगोदर आणि नऊ नंतर लिहू शकतो, किंवा इथं एखाद्या वेळेस ब्रॅकेट एक्स मायनस नाईन हा नंतर लिहू शकतो, एक्स मायनस सिक्स अगोदर लिहू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात घ्या, तुम्ही जसं मांडणी कराल तशा पद्धतीने तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकता. बट कंडिशन इज प्रोव्हाइडेड दॅट शेवटचं जे उत्तर येणार आहे तेच उत्तर येणार आहे. लक्षात घ्या, नाईन आणि सिक्स पेक्षा वेगळे रूट्स त्याचे येणार नाहीत. हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. बाकीचं तुम्ही मांडणी वगैरे तुमच्या पद्धतीनं कशीही केली तरी सुद्धा चालू शकते. लक्षात येते तुमच्या. आता प्रत्येकच उदाहरण आपल्याला या पद्धतीनं काय करायचं आहे, सोडवायचं आहे. म्हणजे फॅक्टरायझेशन करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घ्यावं लागतील. एक तर स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा कोएफिशियंट एक आहे का हे आपल्याला बघावं लागेल. असेल तर डायरेक्ट तिसऱ्या पदाचे आपल्याला फोर करायचे, त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. हे फॅक्टर्स शोधत असताना गुणाकार थर्ड टर्म आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी हे मिडल टर्म आले पाहिजे आणि त्याच्यासाठी या चिन्हांचा उपयोग करायचा आहे. हे ए तुम्ही लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी चिन्हांच्या नियमांमध्ये अनेक वेळा चुकतात. तर पहिले चिन्हाचे नियम सुद्धा मी इथं तुम्हाला आरएचएस साईडला मी इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यावरती सातत्याने तुम्ही नजर ठेवा. आपण आता या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल बघूया. मी इरेज करतो म्हणजे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला पुरेपूर स्पेस वापरून ज्या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. हे जे रूल्स आहेत ते आपण आहे असेच येतच ठेवूया, कारण अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या नियमांचा आधार त्या ठिकाणी घेता येईल. ओके, त्यानंतर आपलं सेकंड एक्झाम्पल जे आहे ते वाहणू काय आहे बघा. एक्स स्क्वेअर, सेकंड एक्झाम्पल जे आहे ते एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी दॅट इज इक्वल टू झिरो. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून दिलेलं आहे. त्याचा जो फर्स्ट टर्मचा जो कोएफिशियंट आहे बघा इथं, तर कोएफिशियंट काय नाही म्हणजे किती आहे, एक आहे. म्हणजे आपण काय करायचं, तर इथं लक्षात ठेवा हे परीक्षेमध्ये सुद्धा असं लिहायचं आहे. मायनस ट्वेंटी हा थर्ड टर्म डायरेक्ट घ्यायचा, मायनस ट्वेंटी हा प्रॉडक्ट या ठिकाणी यायला पाहिजे आणि मिडल टर्म काय नाही म्हणजे एक उत्तर आपलं यायला पाहिजे. मग ते बेरजेचं उत्तर एक येऊ शकतं किंवा वजाबाकीचं येऊ शकतं ते आपण बघणार आहे फॅक्टर्स काढल्यानंतर. तर आता माझ्याकडे दोन फॅक्टर्स असे राहतील बघा, बघितल्या बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. तसं दहा दोन वीस पण आहे, पाचोक वीस पण आहे, चार पंच वीस आहे, बेनधाई वीस आहे. तुम्ही कशा पद्धतीने फॅक्टर्स शोधता, ते प्रॉडक्ट काय यायला पाहिजे आणि मिडल टर्म काय यायला पाहिजे त्याच्यावरती ते डिपेंड आहे.
तर मी 5 आणि 4 हे दोन फॅक्टर मी अशा पद्धतीने घेतो आणि माझा नियम काय आहे, मी मोठा अंक नेहमी पहिल्यांदा आधी लिहितोय हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला आयडिया काय सांगतो याचं कॉन्सन्ट्रेशन द्या. इथं जे मिडल साइन आहे, इथं जे मधलं चिन्ह आहे, ते इथं मोठ्या संख्येला देऊन टाका, म्हणजे इथं काय झालं, प्लस झालं. आता आपल्या नियमामध्ये जायचं, प्लस ऑफ काय केल्यानंतर हे मायनस येतंय, तर इथं बघा नियम आहे आपला, इथं प्लस इंटू मायनस केल्यावरच मायनस येतंय, म्हणजे प्लस ऑफ हा काय द्यायला पाहिजे, मायनस द्यायला पाहिजे. आता जर तुम्ही परत व्हेरीफाय केलं तर प्लस मायनस मायनस होणार आहे, 5 चौक 20 आलेलं आहे, म्हणजे प्रॉडक्ट आलेला आहे. त्यानंतर मधलं टर्म जी काय एक आहे, मधली टर्म ती बघा येते का, प्लस 5 मायनस 4 किती असतं, उत्तर 1 असतं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत, ते फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर्स काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. लक्षात येते, चिन्हामध्ये जर आपण चुकलो तर मग सगळं त्या ठिकाणी चुकणार आहे, तर चिन्हामध्ये तेवढं चुकायचं नाहीये. देअरफोर मी या ठिकाणी इथं सोडवायला घेतो. पहिली टर्म ऍज इट इज ठेवा, एक्स स्क्वेअर ऍज इट इज, पहिल्या टर्म मध्ये नो चेंज. आता हे जी मिडल टर्म आहे, या मिडल टर्म मध्ये जे दोन भाग येणार आहेत, इथं एक्स वगैरे तुम्ही लिहायचा नाही, लक्षात घ्या, इथं अजिबात एक्स लिहायचा नाही. तर काय होणार, पहिला घ्यायचा प्लस 5 घ्यायचा, त्याला मिडल टर्म जी काय असेल ती एक्सचा भाग जोडायचा. नेक्स्ट मायनस 4 घ्यायचा आहे, त्याला जो कोण व्हेरिएबल आहे तो घ्यायचा एक्स. नंतर लास्ट टर्म जी आहे ती ऍज इट इज ठेवा. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म मध्ये बदल होत नाही, मिडल टर्म बद्दल फक्त 2 टर्म येतात आणि 3 टर्मच्या किती होतात, 4 टर्म होतात. ओके, मग पहिल्या 2 टर्म मधून आणि नंतरच्या 2 टर्म मधून आपण काही घटक काय करणार आहोत, कॉमन काढणार आहोत. बघूया आता तुम्हाला मागासारखं जमतंय का. याच्यामध्ये बघा, एक्स ला एक्स सारखं दिसतंय, आपण एक्स कॉमन घेऊ शकतो. तर रिमेनिंग पार्ट इन द ब्रॅकेट काय होणार आहे, एक्स प्लस 5 होणार आहे. मग मी तुम्हाला आयडिया सांगितली होती, जे चिन्ह आहे ना ते आया असं घ्या, जे चिन्ह आहे असं घ्या. आता इथला जो एक्स आहे तो पहा कसा आहे, हा जो ब्रॅकेट आहे एक्स प्लस 5 तोच इथं यायला पाहिजेच, लक्षात घ्या. म्हणून काय हाय असा तिथं बघून लिहायचा नाही. तर एक्स सिंगल राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एक्स जर एकटा राहणार असेल तर तिथला 4 काय करा, त्याला उचला, तिथलं बाहेर काढा त्याला, म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला, 4 कॉमन येणार आहे इथं. हा एक्स जो आहे तो एक्स एकटा राहिला, मायनस ऑफ मायनस बघा, चिन्ह बदलून घ्या, हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे, मायनस ऑफ मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. तिथं मिरर साइन प्लस येणार आहे. आणि 4 ने या 20 ला काय करायचंय, 4 ने 20 ला डिवाइड करायचं आहे, म्हणजे हे 4 5 किती होणार आहेत, 20 होणार आहेत, दॅट इज इक्वल टू 0. कळतंय, म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट इथं आला का बघा, यायलाच पाहिजे. म्हणजे तशा पद्धतीनं आपल्याला त्याची काय करायची आहे, अरेंजमेंट करायची आहे. ओके, नंतर मी काय करतोय, तर हा जो ब्रॅकेट 2 वेळा आलेला आहे त्याला मी पहिल्यांदा लिहितोय, एकदा लिहायचं, इंटू म्हणायचं, गुणाकार टाकायचा, आणि रिमेनिंग जो भाग आहे तो अनदर ब्रॅकेट मध्ये लिहायचा. इथं एक्स उरलाय, इथं मायनस 4 आहे, सो एक्स मायनस 4 दॅट इज इक्वल टू 0, म्हणजे मला काय मिळेल, फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल. तर असं आता का लिहायचं, तुम्हाला मागाशी मी सांगितलंय की जेव्हा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असतं, ते 0 कधी येतं, एकतर पहिला ब्रॅकेट 0 असेल तरी 0 येणार आहे, किंवा दुसरा ब्रॅकेट असेल तरी 0 येणार आहे, किंवा दोन्ही ब्रॅकेट 0 असतील तरी उत्तर 0 येणार आहे. म्हणून आपण काय म्हणतो, फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0. तर आता इथं एक्स सिंगल आहे, 5 ला आपण आरएचएस ला घेऊया, मायनस 4 ला आपण आरएचएस ला घेऊया, तर आपल्याला लास्ट आन्सर्स काय मिळतील बघूया. देअरफोर एक्स इज इक्वल टू असणार आहे प्लस 5 बिकम्स मायनस 5 अँड मायनस 4 बिकम्स 4 अँड लास्ट वन. देअरफोर सोल्युशन सेट रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स राईट टू बी इन कर्ली ब्रॅकेट्स दॅट इज द मायनस 5 अँड 4. यू राईट एनी वन अँड देन आफ्टर, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट व्हाय रायटिंग द सोल्युशन ऑफ द सेट. Therefore, minus 5 and 4 are the roots of the given quadratic equation. म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्ड एक्झामला किती मार्कासाठी येणार आहेत, 2 मार्कासाठी येणार आहेत. येते लक्षात. चला आपण त्यानंतर काय बघूया, एक्झाम्पल नंबर 3 बघूया. एक्झाम्पल नंबर 3 बघा आता याच्यामध्ये, नेक्स्ट एक्झाम्पलामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे अँड एक्झाम्पल इज दॅट काय आहे, एक्झाम्पल आपण या ठिकाणी इथं बघूया.
तर एग्जांपल बघा थोडं चेंज झालेला आहे 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 दॅट इज इक्वल टू 0. सुरुवातीला आपण एक प्रिकॉशन घेतलेली आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तर ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आता मध्ये काय बदल झाला रे मगाच्या एक्झाम्पल मध्ये आणि आता इथं काय झालेलं आहे बघा. इथं काय झालेलं आहे कोइफिशियंट ऑफ दॅट स्क्वेअर व्हेरिएबल टर्म इज टू बी ग्रेटर दॅन 1. म्हणजे तिथला जो स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा कोइफिशियंट आहे पहिल्या पदाचा वर्ग पदाचा जो सहगुणक आहे तो 1 पेक्षा कसा आहे मोठा आहे. आता मात्र तुम्हाला डायरेक्ट 13 चे फॅक्टर्स विचारात घ्यायचे नाहीयेत. तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे बघा या 2 ने अगोदर आपण या 13 कडे काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार आहोत. 2 ने 13 ला काय करणार आहोत आपण मल्टिप्लाय करणार आहे 2 × 13 दॅट इज टू बी 26. आणि प्लस ऑफ प्लस मल्टिप्लिकेशनला बघा रूल काय बसतोय प्लस ऑफ प्लस काय बसणार आहे प्लस येणार आहे म्हणजे 26 आता प्रॉडक्ट आला पाहिजे. हा एवढाच बदल आहे. जेव्हा कोइफिशियंट इज ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा आपण काय करायचं आहे फर्स्ट नंबरने लास्ट नंबरला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. ओके आणि मग 26 काय करायचं आहे प्रॉडक्ट यायला पाहिजे आणि हा जो 27 आहे तर तो ऍडिशन सबट्रॅक्शन जो काय असेल तो आपण बघूया. तर 26 प्लस घेतला आपण. आता 27 जर यायचा असेल तर मला काय करावं लागेल तर 26 and 1 मी घेतो 26 घेतो. आता माझं काम काय बघा मी काय सांगितलं तुम्हाला मधलं जे चिन्ह आहे मिडल टर्मचं जे चिन्ह आहे साईन आहे ती मोठ्या संख्येला द्या म्हणजे मी प्लस 26 करणार आहे. आणि प्लस ऑफ काय केल्यानंतर इथलं चिन्ह शोधून काढायचंय तुम्हाला प्लस ऑफ काय केल्यानंतर हे प्लस येतंय तर इथं बघा प्लस ऑफ प्लस केल्यानंतरच प्लस येतंय म्हणजे मी इथं चिन्ह काय देणार आहे प्लस देणार आहे. ओके तेव्हा असे लक्षात ठेवलं जातं की जेव्हा सगळे प्लस असतात तेव्हा इथं येणारा भाग सुद्धा सगळा काय असतो प्लस असतो. ओके आपण नेहमीच्या पद्धतीने हे लिहूया देर फोर फर्स्ट टर्म ऍज इट इज ओके 2y² देन आपण काय करतो याच्याबद्दल 27y बद्दल आपण काय करतोय त्याला स्प्लिट करतोय त्याच्याबद्दल आपण दोन पार्ट या ठिकाणी काय करतोय लिहितोय. तर कुठले पार्ट आपण लिहिणार आहोत तर प्लस 26y त्याला जोडून लिहायचा आहे. इथं वाय वगैरे नाही लिहायचा इथं मान्यमध्ये लिहायचा मात्र. त्यानंतर प्लस जो आहे तो 1 आहे 1y आपण लिहूया नुसतं वाय लिहिलं तरी सुद्धा चालतो. आणि लास्ट जी टर्म आहे 13 तर ती आपण ऍज इट इज ठेवणार आहे. ओके लास्ट टर्म 13 जी आहे ती आपण ऍज इट इज ठेवणार आहे. नंतर या दोन टर्म मधून आणि या दोन टर्म मधून आपण काही घटक कॉमन घेणार आहोत बघूया. आता आपण जर पाहिलं तर वाय ला वाय इथं कॉमन येणार आहे वाय कॉमन घेणार आहे आपण. पण 2 आणि 26 याच्यामध्ये जर आपण या नंबर्स मध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 2 ने 26 ला आपण डिवाइड करू शकतो 2 ने 26 ला आपण डिवाइड करू शकतो त्याच्यामधून आपण याचा मग हा 2 बाहेर घेतला वाय स्क्वेअर मधला 1y आलेला आहे म्हणजे किती राहिला आत मध्ये इन द ब्रॅकेट 1y राहिला प्लस ला प्लस असेल. आता या 2 ने या 26 ला तुम्ही काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. असं नाही की 26 मधले 2 बाहेर आले म्हणजे आतमध्ये 24 राहिले नाही. एखादा भाग जर कॉमन घ्यायचा असेल तर आपण काय सांगितलं त्याला डिवाइड करायचं आणि तो भाग आपण फॅक्टर आपण घ्यायचा आहे. तर इथं काय मिळेल बघा मला 13 मिळणार आहे 2 × 1 2 आणि 2 × 3 6 आणि हा जो वाय आहे तो मी इथं बाहेर घेतलेला आहे. ओके मग अशी मी काय सांगितलं इथं जे चिन्ह आहे ना ते आहे असं चिन्ह घ्या याच्यामध्ये फार आयडियात लक्षात घ्या या जर लक्षात आलेल्या गोष्टी तर तुम्हाला ह्या अजिबात चुकणार नाही. प्लस घेतला आता हा जो वाय आहे तो कसा आहे बघा इथं वाय कसा आहे सिंगल आहे मग इथला वाय जर सिंगल राहायचा असेल ऍक्च्युली तो सिंगलच आहे परंतु मी इथं काय नाही म्हणजे काय करतो 1 बाहेर घेतो इथला जो 1 आहे तो मी 1 बाहेर घेतो म्हणजे इथं वाय उरला आणि 1 ने मी जर 13 ला डिवाइड केलं 1 ने डिवाइड केलं 13 ला तर 13/1 काय होणार आहे 13च होणार आहे त्याच्यामुळे हा प्लस काय असणार आहे 13 असणार आहे दॅट इज इक्वल टू 0. लक्षात येतंय तुमच्या या पद्धतीनं. आता बघा बरं ते जे 2 ब्रॅकेट आहेत ते 2 ब्रॅकेट सेम आलेत का वाय प्लस 13 आणि वाय प्लस 13 दॅट 2 ब्रॅकेट आर द सेम वी हॅव टू राईट इट ऍट वन्स वाय प्लस 13 अँड रिमेनिंग पार्ट 2 वाय
n plus 1 in another bracket. Twice y plus 1 that is equal to 0. By the algebraic rule, आपन काय सांगू शकतो की first bracket that is equal to the 0 or second bracket that is equal to the 0. आता हा जो y आहे तो single आहे. लक्षात घ्या, हा जो y आहे तो single आहे. Direct आपन 13 घेऊ शकतो RHS ला. Plus 13 becomes minus 13. Or म्हणूया इथं मात्र आता हा y single नाही आहे. तर मी काय करतोय बघा, सुरुवातीला आम्ही अगोदर 1 ला घेतो, मी 1 ला मी RHS ला घेतो. ट्वाइस वाई इज इक्वल टू काय होणार आहे, मायनस वन होणार आहे. अँड दॅट इज वाई इज इक्वल टू, देअर फोर बघा वाई इज इक्वल टू, हा सिंगल वाय नाहीये, इथं सिंगल वाय येईल. म्हणजे या दोनने आपण काय करणार आहोत, उजव्या साईडला डिवाइड करणार आहोत. म्हणजे गुणाकाराचा दोन जो आहे तो उजवीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, भागाकार होणार आहे, डिवाइड होणार आहे तो. म्हणजे मायनस वन आपण काय येणार आहे, तो येणार आहे. आणि मग ह्याला बॉक्स दिले तरी चालतात, किंवा लास्ट वन आपण एक स्टेप यूज करतोय. सोल्युशन सेट दॅट इज इक्वल टू, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. वाय इज इक्वल टू मायनस 13, तरी तर आपण फक्त मायनस 13 लिहूया, कॉमा. वाय इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2, दॅट इज मायनस 1 अपॉन 2. अशा पद्धतीनं दीज आर द रिक्वायर्ड रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्यानंतर पुढे आपण एक्झाम्पल नंबर जे 4 आहे ते या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 बघणार आहे. आता एक्झाम्पल नंबर 4 काय बघा, तर 5m square इज इक्वल टू 22m प्लस 15. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द व्हेरिएबल m. म्हणजे आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, तर आपला व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल या ठिकाणी बदललेला आहे, चेंज केलेला आहे. आणि दिलेलं जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडलेलं नाही. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कसं मांडायला सांगितलं आपण सांगा बरं, तर पहिल्यांदा स्क्वेअर व्हेरिएबल टर्म, नंतर मिडल टर्म, अँड नेक्स्ट द लास्ट टर्म इज इक्वल टू RHS ला 0 असायला पाहिजे. आता आपण तशा पद्धतीने हे मांडूया. सुरुवातीला बघा, देअर फोर हे 22m आपल्याला LHS ला घ्यावं लागेल, प्लस 15 LHS ला घ्यावं लागेल, कारण या ठिकाणी RHS ला 0 पाहिजे. आणि स्क्वेअर व्हेरिएबल टर्म, आठवा 2.1 वेळेस मी काय सांगितलंय, स्क्वेअर व्हेरिएबल टर्म इज ऑलवेज टू बी पॉझिटिव्ह, नेहमी ती पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तर ही ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. 5m square 22 बिकम्स मायनस 22m प्लस 15 बिकम्स मायनस एन RHS इज टू बी 0. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो आहे हा कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर व्हेरिएबल टर्म इज टू बी ग्रेटर दॅन 1, म्हणजे वर्ग पदाचा स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा कोएफिशियंट आहे पेक्षा मोठा आहे. मग आपण काय करणार आहे, आपल्या नेहमीच्या पद्धतीने जायचं आहे, आपल्याला फॅक्टराइज करायचं असेल तर आपण काय करणार आहे, 5 ने मल्टिप्लाय करणार आहे मायनस 15 ला. 5 ने मल्टिप्लाय करणार आहे मायनस 15 ला. 5 जे चिन्ह आहे ते प्लस आहे आणि 15 चिन्ह मायनस आहे, तर प्लस इंटू मायनस बघा इथं कुठं नियम आहे तुमचा, प्लस इंटू मायनस हा काय असणार आहे, मायनस असणार आहे. तर लास्ट आन्सर काय येणार आहे तुमचं, मायनस. असं हे नियम जे आहेत, हे रूल्स जे आहेत ते आपले पाठ पाहिजेत. तर प्लस ऑफ मायनस जे आहे ते मायनस होईल. 5 इंटू 15 असणार आहे 75, आणि 75 फॅक्टर्स आपण घेणार आहोत. म्हणजे वजा 75 हा गुणाकार आला पाहिजे, आणि ही जी मिडल टर्म जी आहे मायनस 22 ही बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे. तर असे काय तुमच्याकडे अवयव आहेत का, 15 5 75 आहे, 25 3 75 आहे, बरोबर. मग हे तुम्ही पाड्यामधून काय करायचंय, शोधून काढायचंय. तर मी काय लिहिन बघा, 25 and 3 लिहिन, 25 आणि 3. बघा महत्वाचं मी काय सांगितलं, ही जी मिडल साईन आहे ते कुणाला द्यायचंय, मोठ्या संख्येला द्यायचंय. मायनस चिन्ह मी दिलं 25. नंतर या नियमानुसार ह्याला बॅलन्स करा, मायनस ऑफ काय केल्यानंतर मायनस येते, मायनस ऑफ काय केल्यानंतर मायनस येते. तर इथं बघा, मायनस ऑफ प्लस करायचंय तुम्हाला, मायनस ऑफ काय करायचंय, प्लस करायचंय. म्हणजे मायनस प्लस काय येणार आहे,
माइनस म्हणजे गुणाकार प्रोडक्ट बैलेंस झाला। आता बघूया आपण मिडल टर्म बैलेंस होती का, ह्याला जरा बाजूला घ्या, ह्याला जरा आउटसाइडला घ्या याला, आणि इथलं मला उत्तर सांगा बरं। जर विरुद्ध चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, बरोबर। म्हणजे वजाबाकी किती आली बघा, 25 मधून जर 3 वजा झाली तर किती येणार आहेत, 22 येणार आहेत, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार आहे, मायनस येणार आहे, म्हणजे मिडल टर्म सुद्धा बॅलन्स झालेली आहे। मुलांनो लक्षात घ्या, कधी कधी आपण फॅक्टर असे घेतो की फक्त प्रोडक्टच बॅलन्स करतो आणि मिडल टर्म आपण बॅलन्स करत नाही, त्याच्या वेळेस येणारे जे रूट्स आहेत ते तुम्हाला काढता येणार नाहीत किंवा ते बरोबर येणार नाही। तर ऍट ए टाइम गुणाकार आणि मधली टर्म किंवा लास्ट टर्म आणि मिडल टर्म ही जी काय आहे ती काय व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे। म्हणजे प्रोडक्ट सुद्धा -75 यायलाच पाहिजे आणि मिडल टर्म -22 सुद्धा यायला पाहिजे। कोणामुळे, या दोन फॅक्टरमुळं, कोणत्या, -25 आणि +3। हे जर मी फॅक्टर घेतले, 15 5 75 जर फॅक्टर घेतले तर हे सॅटिस्फाय करतील का, तर नाही करणार। म्हणजे आपले करेक्ट फॅक्टर्स कुठले असणार आहेत, -25 आणि +3 हे आपले करेक्ट फॅक्टर्स असणार आहे। ओके, तर आपण आता नंतर हे एक्झाम्पल जे आहे ते सोडवूया। हे महत्वाचं एक्झाम्पल आहे बघा, याला आपण इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणूया, हे बोर्ड एक्झामला या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतं। तर मी काय करतो, फर्स्ट टर्म जी आहे ती मी ऍज इट इज ठेवतो, फर्स्ट टर्म आपण ऍज इट इज ठेवतोय। नंतर मिडल टर्म जी आहे ती मिडल टर्म आपण काय करतोय रे, मिडल टर्म स्प्लिट करतोय। म्हणजे मला काय मिळणार आहे, -25 हा घ्यायचाय पहिला, त्याला काय जोडायचं, आता एक्स नाहीये जोडायचा, आता एम जोडायचा आहे, एम, सो एम वी हॅव टू कन्सिडर, देन +3 एम, आणि लास्ट वन किती घेणार आहे आपण, लास्ट टर्म -15 घेणार आहे, दॅट इज इक्वल टू काय असेल, 0 असेल। ओके, तर मग इथं बघा, या दोन टर्म मधून आपण कॉमन काढणार आहे, या दोन टर्म मधून काहीतरी भाग आपण जो आहे तो काय करणार आहे, कॉमन काढणार आहे। तर याच्यामधून एम तर कॉमन येणारच आहे 100%, पण जे नंबर्स आहेत ते बघा बरं, 5 and 25 कोण कोणाच्या पाड्यामध्ये आहे हे आपल्याला लगेच ओळखता येतं। तर 5 या 25 ला आपण भाग घालू शकतो, 5 divides the 25, सो वी हॅव टू टेक द 5 कॉमन, बरोबर। 5 ने 25 ला भाग जातो म्हणून आपण 5 कॉमन घ्यायचंय, 5 पाड्यामध्ये 25 आहे, ज्याच्या पाड्यामध्ये एखादा अंक असतो त्याला बाहेर घ्या। साधी सोपी आयडिया का, ज्याच्या पाड्यामध्ये एखादा अंक असतो त्याला बाहेर घ्या। ओके, म्हणजे हा 5m आला, इथं एम उरेल, हा मायनस राहील, 5 डिवाइड करा, 5 × 5 = 25 येईल, आणि हा एम ऑलरेडी बाहेर आलेला आहे, इथं एम राहणार नाही आता, देन प्लस आहे असं लिहा, प्लस आहे असं लिहा। बघा आता, बघा इथं एम -5 यायला पाहिजे, एम कसा आहे रे, एम एम कसा आहे, सिंगल आहे, तर इथला एम कधी सिंगल होऊ शकतो, तर त्याच्या जवळचा 3 काय करायचा आपल्याला, बाहेर घ्यायचा आहे। इथं एम बाहेर येणार नाही कारण याला एकट्यालाच एम आहे ना, 15 ला कुठे एम आहे, त्याच्यामुळे आपण फक्त आणि फक्त काय कॉमन घेणार आहोत, 3 कॉमन घेणार आहोत एम। हा नियम बघा, चला नियम बघा, रूल बघा, प्लस इथलं प्लस आणि हे मायनस, बघा इथं प्लस इंटू मायनस काय असणार आहे, मायनस, सो मी कधी मायनस, आणि 3 ने काय करायचंय, 15 ला डिवाइड करायचंय, म्हणजे 3 × 5 किती येणार आहे, 15 येणार आहे, 3 × 5 = 15 आलं का ब्रॅकेट, सेम बघा आलेला आहे, एम -5 आणि एम -5 सेम आलेला आहे, असं तुम्ही अंडरलाईन पण करू शकता येणेवर एक्झाम, देअर फोर वगैरे असं लिहा। तर काय होईल बघा, एम -5 दोन वेळा आलेला आहे, त्याला एकदा लिहा, आणि रिमेनिंग पार्ट एकदा लिहा, 5m + 3 दॅट इज इक्वल टू 0। मग आपण पुन्हा काय म्हणतो, आपण देअर फोर फर्स्ट ब्रॅकेट दॅट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट दॅट इज इक्वल टू 0। -5 आधीच्याला घ्या, दॅट इज एम इज इक्वल टू +5 और फर्स्टली 3 घ्या, 5m दॅट इज इक्वल टू -3 अँड देअर फोर एम इज इक्वल टू -3/5। हा जो 5 आहे तो आधीच्याला घेतल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल, म्हणजे लास्टली सोल्युशन सेट जो आहे तो सोल्युशन सेट काय येणार आहे, तर 5 and -3/5 दीज आर द रिक्वायर्ड रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन। येते लक्षात या पद्धतीने।
पुढे आपण या ठिकाणी एग्जांपल नंबर 5 जे आहे ते एग्जांपल नंबर 5 घेऊया। बघा तुमचं एग्जांपल नंबर 5 जे आहे ते काय आहे, एग्जांपल नंबर 5 ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1/2 दैट इज इक्वल टू 0। तर आता वन इज द फ्रैक्शनल पार्ट, 1/2 हा अपूर्णांकी भाग फ्रैक्शनल पार्ट तुम्हाला या ठिकाणी LHS ला दिलेला आहे। तर सुरुवातीला हे जे काही इक्वेशन आहे ते आपल्याला सिंपल या ठिकाणी करायला पाहिजे, स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आपण घ्यायचं आहे, परंतु ते सिंप्लीफाई करायचं आहे, सिंप्लीफिकेशन त्याचा आपण घडवून आणूया। त्याच्यासाठी हा जो डिनोमिनेटरचा 2 आहे तर तो 2 मला काय करायचं आहे या ठिकाणी काढून टाकायचं आहे। त्याच्यासाठी मी सोपी एक पद्धत तुम्हाला 2.1 प्रॅक्टिस सेट मध्ये सांगितली होती, तर ती काय आहे बघा। तर आपण काय करायचं आहे, मल्टीप्लाइंग बाय हा जो पार्ट आहे 2 टू बोथ साइड, म्हणजे दोन्ही बाजूला काय करायचं आहे, मल्टीप्लाय करायचं आहे। तर काय होईल बघा, 2 ला 2 ने मल्टीप्लाय काय केले, 4x स्क्वेअर मायनस 2 ने 2 ला मल्टीप्लाय केले 4x प्लस, इथं 2 ने मल्टीप्लाय केले की 2 ला 2 काय होईल कॅन्सल होईल प्लस 1 मिळेल, दॅट इज इक्वल टू 2 ने मल्टीप्लाय करा 0 इंटू 2 काय असणार आहे 0 असणार आहे। आता हे जे इक्वेशन आहे ते कसं आलेलं आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे। आता इथला जो कोएफिशियंट आहे तो 1 पेक्षा कसा आहे, मोठा आहे। स्क्वेअर व्हेरिएबल टर्म कोएफिशियंट इज टू बी ग्रेटर दॅन 1, सो व्हाट वी डू हियर, वी डू द ऑपरेशन इज दॅट 4 इज मल्टीप्लाइड टू द लास्ट टर्म 1, दॅट इज प्लस ऑफ प्लस काय असणार आहे, प्लस असणार आहे 4 इंटू 1, 5 लिहू नका, 4 इंटू 1 प्रॉडक्ट घेताय तुम्ही, 4 असणार आहे। आता प्लस 4 हा प्रोडक्ट यायला पाहिजे आणि हा जो मायनस 4 आहे तो मायनस 4 आपल्याला काय करायला आहे, या ठिकाणी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन यायला पाहिजे। बघा कुठल्या अवयव असतील, तर मी लिहितो इथं 2 अँड 2 काय होणार आहे, बे दोन्ही 4 होणार आहे। काय सांगतो आपला नियम, मायनस जे आहे मिडल साइन ते इथं द्या, आता इथं लहान मोठा नाहीये, हे दोघं सेम आलेले आहेत, कोणाला तरी एकाला देऊन टाका, मायनस मी सुरुवातीला देतो, मिडल साइन कोणाला दिलं मायनसला, मायनस ऑफ काय केल्यानंतर प्लस येतंय रे, बघा इथं मायनस ऑफ मायनस केल्यानंतरच प्लस येतंय, म्हणजे याला पण मला काय द्यायला पाहिजे, मायनस द्यायला पाहिजे। ज्या विद्यार्थ्याला हे चिन्ह देता आले, ज्याला साइन मध्ये गोंधळ होणार नाही, त्याचं उदाहरण अजिबात चुकणार नाही, हे लक्षात घ्या। ओके बघा मी काय करतोय, आता सुरुवातीची टर्म आहे अशी ऍज इट इज 4x स्क्वेअर, देन हा मायनस, आता मिडल टर्म जे आहे ती स्प्लिट करा ना, मधलं पद जे आहे त्याला आपण काय करायचंय, फोडायचंय, कशामध्ये, दोन पार्ट मध्ये, जे दोन पार्ट इथं आपण शोधलेले असतात। ओके तिथला मायनस 2 उचलायचा लिहायचा आणि त्याच्यासोबत काय जोडायचं, एक्स, नंतर मायनस 2 लिहायचा, त्याला मोकळं नाहीये सोडायचं, त्याला एक्स त्याला जोडायचा आहे, एक्स जोडायचा आणि लास्ट 1 प्लस 1 ऍज इट इज, बरोबर, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म ऍज इट इज ठेवतो आपण आणि मिडल टर्म जे आहे ते फक्त काय करतो, स्प्लिट करतो दोघा भागामध्ये। आता त्यानंतर आपला का भाग काय आहे, कॉमन घ्या, काय करायचं आपल्याला, कॉमन घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये बघा, एक्स ला एक्स मी कॉमन घेऊ शकतो, दोघांमध्ये आहे तो एक्स मी कॉमन घेऊ शकतो। आता 4 अँड 2, 4 आणि 2 आहे, मागाशीच मी काय शब्द प्रयोग केला, ज्याच्या पाड्यामध्ये आहे तो पाडा बाहेर घ्या, टेबल्स तुम्ही शिकलाय, पाडे शिकलाय तुम्ही, 4 2च्या पाड्यात आहे का 2च्या पाड्यात 4 आहे, लक्षात आलं, 4च्या पाड्यामध्ये 2 आहे का 2च्या पाड्यामध्ये 4 आहे, तर 2च्या पाड्यामध्ये आहे, म्हणून आपण 2 काय करायचं आहे, बाहेर घ्यायचं। ओके आता डिवाइड करा बघा, बे 2 आणि 4 म्हणजे इथं 2 येणार आहे, ह्याच्यातला 1x बाहेर आला, 1x अंदर इन द ब्रॅकेट राहणार आहे, मायनस हा 2x जो आहे तो सगळ्याच्या सगळा इथं आलेला आहे, बघा 2x सगळा आलेला आहे बाहेर, मग तिथं काय नाही म्हणजे काय उरलं, 1, इथं लक्ष द्यायचं आहे, इथं लक्ष द्यायचं आहे, कळते, काय केलं बघा मी, 2x सर्व बाहेर घेतलेला आहे, तर काय उरलं इथं, 0 नाही उरला, 1 उरला, 1, कारण यानं जर परत मल्टीप्लाय केलं तर हे दोघं यायला पाहिजे। ओके त्यानंतर मी काय सांगितलं होतं, जे चिन्ह आहे ऍज इट इज घेऊन टाका, ऍज इट इज घेऊन टाका। आता काय पाहायला सांगितलं होतं, एक्स कसा आहे, एक्स कसा आहे, सिंगल आहे एक्स, नाही, एक्स ला किती आपला
दोन आहे, टू आहे, या एक्स ला किती आहे रे, टूच आहे. मग कॉमन काढायचं का नाही काढायचं? कारण एक्स ला दोन तसाच ठेवायचा आपल्याला. म्हणून मी तर काय कॉमन काढणार, मग काहीच नाही काढायचा, काहीच नाही कॉमन काढायचा. म्हणजे किती घ्यायचा, एक. म्हणजे किती घ्यायचा, एक. एक ने जेव्हा आपण कुणालाही मल्टीप्लाय करतो काय फरक पडतो का, तेच येतं. म्हणजे मी एक ने मल्टीप्लाय करणार आहे दोन एक्स ला, टू एक्सच येणार आहे माझ्याकडे. चिन्ह मात्र बदलेल बघा, मायनस आणि हा प्लस. वेअर इज द मायनस अँड प्लस? इथं बघा, मायनस प्लस मायनस. सो मी इथं काय लिहि, मायनस. आणि एक ने एक ला मल्टीप्लाय करा, एकच येणार आहे, दॅट इज इक्वल टू झिरो. ही स्टेप या ठिकाणी महत्वाची आहे. ही सुद्धा स्टेप आपल्याला काय आहे, महत्वाची आहे, इथं लक्ष द्या. ओके, म्हणजे मग अशा पद्धतीने आपण काय नाही, म्हणजे एक कॉमन घेतलेला आहे. आता हे जे दोन ब्रॅकेट्स आलेले आहेत, हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते सेम आलेले आहेत. मग हे दोन ब्रॅकेट जे सेम आले ते एकदा लिहा, टू एक्स मायनस वन. आणि राहिलेला जो भाग आहे टू एक्स मायनस वन, सेम आलाय बघा, सेम आलाय. असं होऊ शकतं, रूट्स सेम येऊ शकतात, ब्रॅकेट सेम येऊ शकतात. टू एक्स मायनस वन काय नियम आहे आपला, फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू झिरो, ब्रॅकेट काढून टाकायचा, सेकंड ब्रॅकेट इक्वल टू झिरो. मायनस वन आरएचएस ला घ्या, मायनस वन आरएचएस ला घ्या, सेम सोडवायचंय दोन्ही. देअरफोर करा, टू एक्स इक्वल टू वन होणार, और टू एक्स इज इक्वल टू वन होणार, दॅट इज एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू होणार, और एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू होणार. आणि आपला जो सोल्युशन सेट आहे तो काय असेल, सोल्युशन सेट वन अपॉन टू कॉमा वन अपॉन टू. म्हणजे दीज आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड दॅट रूट्स आर द इक्वल. याचा भाग आणखी नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पुढे बघणार आहे, इक्वल रूट्सच्या बाबतीमध्ये कंडिशन वगैरे आपण बघणार आहोत. पण इथं लक्षात घ्या, एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जे आहेत ते सेम सुद्धा येऊ शकतात. आर यू कन्फर्म? ओके, देन वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर सिक्स. ओके, आपण काय करूया, आता पुढचं उदाहरण या ठिकाणी बघूया. एक्झाम्पल नंबर सिक्स काय, आपलं एक्झाम्पल नंबर सिक्स अशाच पद्धतीनं आहे बघा. एक्झाम्पल नंबर फाईव्ह अँड एक्झाम्पल नंबर सिक्स मध्ये थोडासा या ठिकाणी बदल आहे. मगाशी फ्रॅक्शनल पार्ट मध्ये डिनॉमिनेटरला टू होता, इथं फक्त फ्रॅक्शनल पार्ट मध्ये डिनॉमिनेटरला काय आलेला आहे, एक्स आलेला आहे. सुरुवातीला आपल्याला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते थोडस दिसत नाहीये, क्वाड्रॅटिक आहे का नाहीये, पण आपण ते थोडस सिम्प्लिफाय केल्यानंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. अशा पद्धतीची ही उदाहरणं 2.1 मध्ये आपण पाहिलेली आहेत. येते तुमच्या लक्षात, तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही नक्कीच या ठिकाणी हे समजू शकता. आता हा जो डिनॉमिनेटरचा जो एक्स आहे तो आपण या ठिकाणी काढून टाकू. कसा काढून टाकायचा आहे बघा, कोणती क्रिया करायची आहे तर मल्टीप्लाइंग, सोपी सांगतोय क्रिया, मल्टीप्लाइंग बाय जो असेल तो छेदाला. हा डिनॉमिनेटरला कोणा एक्स असते ना, मल्टीप्लाय करा एक्स टू बोथ साइड. मल्टीप्लाय करत असताना एक स्टेप आपण इथं लिहित नाहीये, तर या टर्मला मल्टीप्लाय करायचं, इथं या ठिकाणी या टर्मला मल्टीप्लाय करायचं, इथं या टर्मला मल्टीप्लाय करायचं. तर काय होईल रे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा बरं, सिक्स एक्स ला, सिक्स एक्स ला एक्स न मल्टीप्लाय केलं तर काय मिळतं आपल्याला, एक्स इंटू एक्स काय असणार आहे, एक्स स्क्वेअर. सो फर्स्ट टर्म मिळणार आहे आपल्याला सिक्स एक्सचा स्क्वेअर. ओके, हे मी बाजूला दाखवतोय तुम्हाला. त्यानंतर हे मायनस आहे, टू अपॉन एक्स आहे, इथं आपण एक्स ने मल्टीप्लाय करतोय बरोबर. टू अपॉन एक्स ला, टू अपॉन एक्स ला इथं एक्स ने मल्टीप्लाय करतोय, म्हणजे एक्स ला एक्स काय झाला, कॅन्सल. म्हणजे काय उरला, म्हणजे मायनस टू, दॅट इज इक्वल टू. परत आपण काय करतोय, आरएचएस ला एक आहे, त्या एक ला आपण एक्स ने मल्टीप्लाय करतोय, म्हणजे वन इंटू एक्स काय असणार आहे, एक्स असणार आहे. आता याला रिअरेंज करा, म्हणजे टर्म जी आहेत त्या रिअरेंज करा. स्क्वेअर व्हेरिएबल टर्म पॉझिटिव्ह ठेवा, त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडा. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कसा आहे रे, स्क्वेअर व्हेरिएबल टर्म, मिडल टर्म अँड देन कॉन्स्टंट टर्म. ओके, सो काय मिळेल मला, देअरफोर सिक्स एक्स स्क्वेअर
हा एक्स जो आहे तो आरएचएस ला घेऊ आपण त्याला मध्ये जागा देऊया प्लस ऑफ हा काय होणार आहे माइनस होणार आहे हा माइनस टू एलएचएस लाच आहे त्याचं चिन्ह बदलण्याची काय आवश्यकता नाही दॅट इज इक्वल टू काय आला झिरो आला आता जर आपण निरीक्षण केलं तर काय झालं स्क्वेअर व्हेरिएबल टर्म कोइफिशियंट इज ग्रेटर दॅन वन सो वी मल्टीप्लाय दॅट प्लस सिक्स इज टू बी मल्टीप्लाय विथ मायनस टू देन प्लस ऑफ मायनस बिकम्स मायनस सिक्स इंटू टू ट्वेल्व अँड देन वी फाइंड द फॅक्टर्स आणि त्यानंतर आपल्याला फॅक्टर्स शोधायचे आहेत कोणते फॅक्टर्स मायनस ट्वेल्व हा प्रॉडक्ट गुणाकार आला पाहिजे आणि इथं काय बघा इथं काय आहे काय नाही म्हणजे एक आहे म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन बेरीज वजाबाकी किती यायला पाहिजे एक यायला पाहिजे तर कोणते असे दोन फॅक्टर आहेत कोणत्या अशा दोन संख्या आहेत सांगा तुमच्या सोबत की बारा पण गुणाकार आला पाहिजे मायनस ट्वेल्व प्रॉडक्ट आला पाहिजे तर आपल्याकडे फॅक्टर्स आहेत फोर अँड थ्री ओके तरी मी इथलं मिडल साइन मायनस जे आहे ते कोणाला देणार आहे मोठ्या संख्येला देणार आहे आणि परत प्रत्येक एक्झाम्पलला मी सेमच प्रोसेस सांगतोय तुम्हाला वेगळी सांगत नाहीये मायनस ऑफ काय केल्यानंतर मायनस येते बघा तुमच्याकडे नियम आहे का मायनस ऑफ प्लस करावा लागेल म्हणजे मी इथं काय देईन प्लस आपण व्हेरीफाय करू बघा मायनस ऑफ प्लस काय आला मायनस फोर इंटू थ्री ट्वेल्व प्रॉडक्ट बॅलन्स झाला त्याला बाजूला घ्या मायनस फोर प्लस थ्री सबट्रॅक्शन होईल फोर मधून थ्री मायनस झाले किती होणार आहे वन येणार आहे मोठ्याचं साइन काय येणार आहे मायनस आला मायनस वन काय नाही म्हणजे इथं किती आहे वन आहे हे ते लक्षात म्हणजे अशा पद्धतीनं ऍट ए टाइम हे या ठिकाणी सर्व काही बॅलन्स व्हायला पाहिजे ओके तुम्हाला समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो सिक्स एक्स स्क्वेअर ऍज इट इज ठेवा त्यानंतर इथला पहिला आहे असा घ्या काही फरक पडणार नाहीये मायनस फोर त्याला एक्स जोडा त्यानंतर प्लस थ्री घ्या त्याला एक्स जोडा ओके आणि मायनस टू ऍज इट इज म्हणजे काय करायचंय तुमच्या लक्षात येतंय मधली टर्म जी आहे मिडल टर्म जी आहे ती फक्त आपल्याला काय करायची आहे स्प्लिट करायची आहे कॉमन घेऊया आपण आता मगाशी मी काय म्हटलं होतं की याच्यामध्ये एक्स एक्स आहे एक्स आपण कॉमन घेऊ शकतो आता सहाच्या पाड्यामध्ये चार आहे का सर नाही चारच्या पाड्यामध्ये सहा आहे का ते पण नाही मग काय कॉमन घ्यायचं तर चार आणि सहा कुणाच्या तर पाड्यामध्ये आहेत ना म्हणजे ज्याच्या पाड्यामध्ये आहे तो पाडा बाहेर घ्या म्हणजे चार आणि सहा कुणाच्या पाड्यामध्ये आहेत दोनच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून मी काय करतो दोन घ्यायचं तर काय विद्यार्थी काय म्हणणार सर तिथं सहा आहे चार आहे आणि काही नसताना तुम्ही दोन कसा काय कॉमन घेतला तर आपला नियम काय आहे सहा आणि चार ज्या पाड्यामध्ये आहेत सहा आणि चारला ज्या संख्येने भाग जातो ती संख्या आपण काय करतोय बाहेर घेतो ओके चला पुढे टू इंटू थ्री सिक्स बेतरिक सहा करूया एक एक्स बाहेर एक एक्स आत मायनस झाला नंतर दोनने चारला डिवाइड करा बे दोन्ही चार एक्स इथं लिहू नका इथं एक्स येणार नाहीये इथं एक्स कारण हा एक्स कॉमन काढलेला आहे ओके त्यानंतर काय सांगितले आपण आईला काय सांगितले जे चिन्ह असेल ते लिहून टाका जे चिन्ह असेल ते लिहून टाका आता मला सांगा आपला एक्स कसा पाहिजे एक्स ला किती पाहिजे आपल्या तीन पाहिजे इथल्या एक्स ला किती आहे तीनच आहे म्हणजे इथला एक्स सिंगल करायचा नाही तिथं एक्स ला तीनच पाहिजे लक्षात येते मग सर हे कसं करायचं मग इथून काहीच नाही घ्यायचं कॉमन इथून काहीच कॉमन घ्यायचं नाही तेव्हा किती कॉमन घेतात एक कॉमन घेतात म्हणजे रिमेनिंग पार्ट अंडर दी ब्रॅकेट काय राहणार आहे बघा रिमेनिंग पार्ट अंडर दी ब्रॅकेट काय राहणार आहे तर एक ने मल्टीप्लाय केले थ्री एक्स ला थ्री एक्स राहणार आहे प्लस ला मायनस मायनस राहणार आहे एक ने दोन ला मल्टीप्लाय केले दोन म्हणजे एक जेव्हा आपण कॉमन काढतो तेव्हा तिथल्या कोणत्याही भागामध्ये बदल होत नाही हा बदल तुम्ही लक्षात घ्या ओके दॅट इज इक्वल टू झिरो आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल निरीक्षण केलं असता की हे जे दोन ब्रॅकेट आहे ते दोन ब्रॅकेट सेम यायला हवं होते आलेले आहेत हा देअरफोर ते एकदा लिहूया आपण रिमेनिंग पार्ट काय बघा रिमेनिंग पार्ट टू एक्स आहे देन प्लस वन दॅट इज इक्वल टू झिरो लिहायला विसरायचं नाही दॅट इज इक्वल टू झिरो काय नियम आहे आपला फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू झिरो असेल किंवा सेकंड ब्रॅकेट इक्वल टू झिरो मायनस टू आरएचएस ला घ्या प्लस वन आरएचएस ला घ्या म्हणजे काय मिळेल मला काय मिळेल तर
देअरफोर 3x दैट इज इक्वल टू 2 असेल और 2x दैट इज इक्वल टू -1 असेल म्हणजे मला काय मिळेल x इक्वल टू 2/3 और x इज इक्वल टू -1/2 लक्षात येते काय असेल सोल्यूशन सेट हा उकल संच इन कर्ली ब्रैकेट लिहा काय होणार आहे 2/3 कॉमा -1/2 म्हणजे आतापर्यंत एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं जे लास्टला रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन येणार आहेत ते प्लस असू शकतात मायनस असू शकतात फ्रॅक्शनल असू शकतात लक्षात येते कोणताही रूट या ठिकाणी इथं क्वाड्रेटिक इक्वेशनला येऊ शकतो सेम सुद्धा रूट्स या ठिकाणी येऊ शकतात तर हे अशा पद्धतीने 6 नंबरचे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे सोडवायचं आहे ओके okay?